9 सितंबर 2019 को वैनगंगा नदी को पानी दूषित से बचाव के लिए अभियान अंतर्गत शासन का ध्यान बटोरने के लिए पौनी की जनता की ओर से वैनगंगा नदी पर महाआरती का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें वैनगंगा नदी की आरती व भजन कीर्तन द्वारा पौनी की जनता को शुद्ध पानी मिलना चाहिए। इस आरती में सभी पक्ष तथा पौनी के लोगों का समावेश रहा। आज दिनांक 8 सितंबर 2019 दिवस रविवार भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वजेश्वर घाट येथील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे पवनी शहर, पवन राजाचे किल्ला, या शहराला एवढं वैभव असलेलं हे शहर आणि ह्या शहरातून वाहत असलेली आपली वैनगंगा नदी, जी पवित्रपूर्ण अशी नदी, या नदीवर अनेक लोक धार्मिक जे मानणारे जे सगळे भक्तगण आपल्या दुःखासुखाचे सगळे कार्यक्रम करायला इथं येत असतात आणि खरंच सगळ्या महाराष्ट्राला हेवा वाटावा असं हे विदर्भाची काशी, परंतु नागपूरच्या नागनदीमुळे हे पाणी आपली वैनगंगा नागपूरची नदी नदीच्या सांडपाण्यामुळे भंडारा तालुक्यातली असलेली वैनगंगा आणि पवनी तालुक्यातली वैनगंगा ही पूर्ण दूषित झालेली आहे। त्या दूषित पाण्यामुळे येथील वातावरणावर, आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे, शेतीवर परिणाम होत आहे आणि भविष्यामध्ये कदाचित आपण सर्वांनी जर लक्ष दिलं नाही तर कदाचित ही इतिहासात जमा होईल आणि ह्याकरताच म्हणून आज सर्व वजेश्वर घाट आणि पवनी शहरवासियांतर्फे वैनगंगा बचाव अभियानतर्फे हा महाआरती वैनगंगेच्या महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला, जेणेकरून केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे लक्ष वेधित होईल आणि लवकरात लवकर येणाऱ्या विधानसभामध्ये सरकार याची घोषणा करेल की जेणेकरून आमच्या भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका आणि पवनी तालुक्यातील वैनगंगा ही शुद्ध होईल, कारण शुद्ध पाणी हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो मिळणारच।